हो कारण आम्हाला अनुभव आहे आज कित्येक वर्ष का शेलारचं हे मंदिर एक जागरूक देवस्थान आहे आणि आपल्याला जर सुरुवात करायची तर आपण तिथे नतमस्तक झाल्यानंतरच सुरुवात करू शकतो म्हणून आज आपण इथनं सुरुवात केलेली आहे। भिवंडी शहरची एक उमेदवारी भरतो आहे आणि त्याचबरोबर भिवंडी ग्रामीणची भरतो आहे। आमचा उमेदवार निशाल हा एक सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे। भले ही मोठे मोठे पक्ष असू दे किंवा नेते असू दे आम्ही आमचं काम घेऊन जनतेसमोर जात असतो का जे आजपर्यंत कोणीच केलेलं नाही आहे ते जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार आणि त्याचे सर्व सर्व मान्य निलेशजी भगवान सांबरे साहेब यांनी करून दाखवलेलं आहे। कुणी शाळा किंवा हॉस्पिटल नाही बांधलेले पण आमच्या जिजाऊचं काम एक 8 CBSE शाळा आहेत 47 UPSC MPSC वाचनालय आहेत त्याचबरोबर 31 पोलीस अकॅडमी आहेत 25 जिजाऊ क्लिनिक आहेत 25 ॲम्ब्युलन्स आहेत 130 बेडेड हॉस्पिटल आहे आणि असे असंख्य कामं जिजाऊ गेली 16 वर्ष करत आहे आणि आता कुठे राजकारणात मागच्या इलेक्शनपासून आपण पदार्पण केलेलं आहे तर आम्ही कोणावर निंदा किंवा कोणाचं काही हे दाखवण्यापेक्षा आमचं जे काम आहे तर आमचा उमेदवार जर निवडून आला तर ह्याच्यापेक्षा 10 पटीनं काम हे अजून प्रगतीने होईल हेच घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे। एकूण कोकणामध्ये 18 जागा तर आम्ही लढवत आहेत पण कुठल्या कुठल्या लढणार आहेत हे पुढच्या स्पीचमध्ये तुम्हाला माननीय सांबरे साहेब सांगू शकतील। नमस्कार। आता तर मी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष माननीय सांबरे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करीन आभार मानीन की एवढ्या छोट्या वयात मला भिवंडी पश्चिमची उमेदवारी दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि आम्ही जो या भिवंडी पश्चिममध्ये आमचे जवळजवळ 55,000 लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थीच्या जोरावर आम्ही म्हणजे ते आम्हाला सपोर्ट करणारच आहेत तर त्या बेसेसवर आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत। मुद्दे युवकांना तुम्ही पाहता रोजगार नाही आहे आणि शिक्षणाची तर बट्ट्यागुल झालेला आहे। तुम्ही जाऊन चेक करा आज भिवंडी महानगरपालिकेच्या शाळा पूर्ण छत हे गलून पडलेले आहेत बहुतेक। आता आम्ही वह्या वाटपला फिरतो तर आम्हाला ते लक्षात आलेलं आहे की महानगरपालिकेचे शाळांची अवस्था काय झालेली आहे आणि याची दखल घ्यायला कोणच नाही आहे। तर आणि रोजगारबद्दल बोलायला गेलं तर आज युवकांना रोजगार नाही आहे तर आम्ही रोजगार आणि शिक्षण आणि आरोग्य या तीन गोष्टींवर या तीन गोष्टीचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवत आहोत।